नमस्कार मित्रांनो, SRM मराठी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपला कोकण टूर कंटिन्यू आपण करत आहोत। तर मित्रांनो, जो आपण या अगोदर भाग बघितलेला आहे त्यामध्ये आपण जेजुरीपर्यंत आलेलो होतो। जेजुरीवरून दर्शन झालं, दर्शनापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरसाठी। तर मित्रांनो, SRM मराठी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपला टूर कंटिन्यू होत आहे। तर हा पार्ट टू आहे कोकण टूरचा आपला, आणि जेजुरीवरून दर्शन वगैरे आपण घेतलेलं आहे आणि आता आपण समोरचा प्रवास सुरू झालेला आहे। तर मित्रांनो बघा, घाट वगैरे आता पडत आहे आणि आपण जेजुरी ते महाबळेश्वर आता चाललेलो आहो। तर महाबळेश्वरचा रस्ता खूप मस्त आहे मित्रांनो, जवळपास घाट सेक्शन आहे बहुतेक। तर आता आपण महाबळेश्वरला पोहोचणार आहोत लवकरच, आणि आजचा मित्रांनो जो हॉल्ट आहे तो महाबळेश्वरमध्ये होणार आहे आणि सकाळी आपण तिथे फिरायला जाणार आहोत। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण इथे दुसऱ्या, आज आपल्या टूरचा चौथा दिवस आहे आणि इथचा दुसरा दिवस आहे। तर बघा, महाबळेश्वरमध्ये रात्री आपण पोहोचलेलो होतो आणि आता इथे आपण फिरायला आलेलो आहो ओल्ड महाबळेश्वरमध्ये। तर काल सायंकाळ झालेली होती, काही कारणास्तव व्हिडिओ शूट वगैरे करता आलेले नाही। तर बघा, ओल्ड महाबळेश्वर आहे हे आणि इथे आपण आता आलेलो आहोत फिरायला। खूप सारे स्पॉट आहे मित्रांनो महाबळेश्वरमध्ये, जर आपण कधी आलात तर आपल्याला 2 ते 3 दिवसच्या फुरसतीने यावं लागणार आहे। परंतु आम्ही इथे पूर्ण स्पॉट कवर करणार नाही आहोत, आम्ही फक्त मोजके स्पॉट कवर करून इथून लगेचच निघणार आहोत प्रतापगडसाठी। तर मित्रांनो बघा, महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वर आहे हे आणि इथे बरेचसे स्पॉट आहे, खूप चांगले चांगले स्पॉट आहे पाहण्यासारखे। तर इथे आम्ही आलेलो आहो आणि इथून आम्ही सरळ जाणार आहो मग प्रतापगडसाठी। तर मित्रांनो बघा, ओल्ड महाबळेश्वर इथे मंदिरसुद्धा आहे एक, आणि इथे गाड्या वगैरे आपणाला दिसत आहे पार्किंगमध्ये लागलेले आहे। इथे आपलीसुद्धा गाडी तिकडे लावलेली आहे मी, आणि खूप मस्त असा स्पॉट आहे हा ओल्ड महाबळेश्वर म्हणून। तर इथे छोटे छोटे पॉईंट असणार आहे मित्रांनो, त्या पॉईंटसुद्धा आपण कवर करणार आहोत सगळे। तर हा सावित्री पॉईंट आहे जिथे आपण आता चाललेलो आहो, खूप मस्त असं लोकेशन आहे। जर कधी आलात तर इथे नक्की भेट द्या, बरेचसे पर्यटक इथे येत असतात। तर बघा, आता इथून खाली उतरावं लागणार आहे, पायऱ्या आहेत इथे। सावित्री पॉईंट म्हणून स्पॉट आहे आणि लोकेशन खूप मस्त आहे मित्रांनो। हे आमची सलोनी समोर चाललेली आहे आणि आता आम्हीसुद्धा तिकडे जात आहोत। तर मित्रांनो, आता आपण महाबळेश्वर कवर करत आहो आणि आज सायंकाळपर्यंत आपल्याला गणपतीपुळेला पोहोचायचं आहे प्रतापगड करून। तर मित्रांनो, इथून जवळपास 20 ते 25 किलोमीटर प्रतापगड आहे, अगदी जवळ आहे, परंतु पूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे जायला थोडा उशीर लागणार आहे, एखादी तास लागणार आहे। तर इथून संपूर्ण पॉईंट आपण कवर केल्यानंतर प्रतापगडाच्या दिशेने जाणार आहो, प्रतापगडाचं दर्शन घेणार आहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहो तिथे। तर मित्रांनो बघा, हा सावित्री पॉईंट आणि इथून अशा पद्धतीचं लोकेशन आपल्याला दिसणार आहे, खूप मस्त असं लोकेशन आहे। तर आता इकडे आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहो, इथेसुद्धा खूप मस्त, खूप गर्दी आहे आणि स्पॉटसुद्धा खूप मस्त आहे। तर इथे बघा पॉईंट, हा खूप मस्त असं लोकेशन, पूर्ण दऱ्या खोऱ्या इथून दिसत आहे आणि इथे। तर मित्रांनो, खूप सुंदर असं लोकेशन आपल्याला इथे मिळणार आहे। इथून आता दुसऱ्या पॉईंटवर आम्ही जाणार आहो, हा एक दुसरा पॉईंट आहे। इथे बरेचसे पॉईंट आहे मित्रांनो, आपण जर महाबळेश्वरमध्ये आलात तर आपल्याला इथे फिरण्यासारखं खूप काही असणार आहे। तर आम्ही पूर्ण टूरमध्ये हे कवर करत आहोत, त्यामुळे आम्ही इथे काल रात्री एक पॉईंट पाहिलेला होता वेन्नाल लॅक म्हणून, परंतु तिथे काही कारणास्तव व्हिडिओ वगैरे शूट झालेले नाही, रात्र झालेली होती। तर तो पॉईंट आम्ही कवर केलेला होता आणि आज हा, त्याचे बरेचसे पॉईंट आम्ही बघितलेले नाही परंतु। तर बघा, आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर गाडी चाललेली आहे, तिथे काही पॉईंट आपण कवर केले आणि आता इथून आम्ही निघत आहोत समोर। तर मित्रांनो, आता प्रतापगडाच्या दिशेने आपली गाडी चाललेली आहे
आणि आता लवकरच आपण प्रतापगडाचं दर्शन घेणार आहो. इतिहासामध्ये नोंद असलेला अफजलखानाचा जिथे वध झालेला होता तो प्रतापगड, तिथे आता आपण जाणार आहो. खूप पर्यटकसुद्धा तिथे येत असतात आणि प्रतापगडाचं दर्शन झाल्यानंतर आपण तिथून सरळ गणपतीपुळेसाठी निघणार आहोत. तर मित्रांनो बघा, संपूर्ण घाट सेक्शन आहे इकडे आणि कोकण दौरा आपला कंटिन्यू सुरू आहे. खूप मस्त असे नजारे आपणाला रस्त्यामध्ये मिळणार आहे, पूर्ण घाट वगैरे आणि आमची I-20 सर्व घाट पार करत आपलं एक एक डेस्टिनेशन शोधत आहे. तर मित्रांनो, कोकणामध्ये फिरायला येण्यासारखं खूप सारे स्पॉट आहे आपणाला बघण्यासारखे. तर आमच्याकडे दिवस कमी असल्यामुळे आम्ही फास्टमध्ये थोडं कव्हर करत आहोत. आज आता प्रतापगड करून गणपतीपुळेला पोहोचायचं आहे. तर बघा मित्रांनो, किल्ले प्रतापगड हे गेट आहे आणि इथून आता आपण समोर जाणार आहोत. तर आता प्रतापगडावर आम्ही आलेलो आहोत, आमची मॅडम चाललेली आहे समोर आणि हा आहे प्रतापगड. तर मित्रांनो, आपणाला जो नेहमी एक व्हिडिओमध्ये वगैरे एक जो दिसतो तो हा प्रतापगड आहे. तर बघा, वरून प्रतापगडावरून खाली जे पार्किंग आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे. खूप सुंदर, खूप बरेचसे पर्यटक इथे आलेले आहे बघण्यासाठी. आम्हीसुद्धा इथे पोहोचलेलो आहो. तर प्रतापगड जिथे अफजलखानाचा वध केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी, एक रोचक ती जे कथा आहे ती आपण तो जो पाठ आहे आपण बघितलेला असेल. तर बघा मित्रांनो, हा आहे प्रतापगड आणि प्रतापगडावर आता तिकडे आम्ही फोटो वगैरे काढलेले आहे आणि आता आम्ही इकडे महाराजाची जिथे पुतळा आहे तिकडे आम्ही चाललेलो आहो. काही पायऱ्या चढून वर जावं लागणार आहे आणि बघा, हा महाराजांचा पुतळा आहे इथे, खूप सुंदर असा पुतळा आहे. तर मित्रांनो, इथे आपण जर फिरायला आला तर इथे गाईडसुद्धा असतो. आपल्याला जर इथची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण गाईडसुद्धा घेऊ शकता. तर आम्ही गाईड वगैरे घेतलेला नाही आहे, आम्ही फक्त पाहण्यासाठी आलेलो होतो आणि बहुतेक माहितीसुद्धा आहे या किल्ल्याबद्दल. तर बघा, हा पुतळा खूप मस्त असा दिसत आहे. पूर्ण चौफेर बाजूंनी मी त्याचं शूट केलेलं आहे आणि खूप सुंदर असं लोकेशन आणि खूप गर्दीसुद्धा आहे मित्रांनो इथे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, आपण कितीही थकून असाल प्रवासामध्ये, जर आपण या स्पॉटवर आला मित्रांनो, अचानक आपला थकवा निघून जाणार आहे. काय कारण आहे माहीत नाही मित्रांनो, परंतु इतकं सुंदर असं ठिकाण आहे महाराजाचं आणि इथे जर आपण आला पूर्ण पायऱ्या चढून या, कुठूनही प्रवास करून या. आज आम्ही प्रतापगडवरून पूर्ण घाट सेक्शन पूर्ण ड्राईव्ह करून आलेलो होतो. इथे चढतपर्यंत थकल्यासारखं वाटत होतं, परंतु जसं या स्पॉटवर आलेलो आहो पूर्ण थकवाच निघून गेला. खूप सुंदर असं ठिकाण मित्रांनो प्रतापगड. महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे तिथे आणि तिथे आपण काही वेळ घालवू शकता. मी बराच वेळ तिथे बसलेलो होतो. खूप चांगलं वाटत होतं, जायची इच्छा पण होत नव्हती, परंतु पुढचा प्रवास करायचा आहे त्यामुळे आता निघावं लागणार आहे. तर पूर्ण मी माझ्या कॅमेरामध्ये पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, हे आहे प्रतापगड. आणि मित्रांनो, इथून रायगडसुद्धा आहे, थोडं दूर पडणार आहे. जरा माझा टाईम ॲडजस्ट झाला तर तिकडे जायचा प्लॅनिंग चालू आहे, परंतु वाटत नाही होईल म्हणून, कारण थोडं दूर आहे ते. इथून जवळपास 80 किलोमीटर पडणार आहे आणि मित्रांनो, संपूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे पोहोचायलासुद्धा वेळ लागणार आहे. तर मित्रांनो, आम्ही प्रतापगडाचं संपूर्ण दर्शन वगैरे घेऊन तिथून निघालेलो आहो आणि आता आम्ही रायगडचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे, कारण एक दिवस जास्त वाढणार आहे. तर त्यामुळे आता आम्ही सरळ इथून निघणार आहो गणपतीपुळेसाठी. तर मित्रांनो, इथून जवळपास 190 किलोमीटर गणपतीपुळे आहे आणि 190 किलोमीटर आम्हाला जावं लागणार आहे आणि आज सायंकाळ तिथे पोहोचेपर्यंत होणार आहे. तर जवळपास आता 2 वाजलेले आहे आणि आम्ही इथून निघालेलो आहो. 2:30 वाजलेले आहे आणि घाट सेक्शन आहे पूर्ण जवळपास 190 किलोमीटरमध्ये.
70-80 किलोमीटर पूर्ण घाटाचं सेक्शन असणार आहे अर्ध। तर बघा आता आम्ही निघालेलो आहो गणपतीपुळेसाठी पोलादपूर मार्गे इकडून चिपळूण मार्गे। तर हे बाजूला जे दिसत आहे मित्रांनो हे आहे चिपळूण आलेलं आहे। चिपळूण मार्गे आम्ही चाललेलो आहो। गणपतीपुळे अजूनही दूर आहे। खूप सुंदर असा हायवे आहे मित्रांनो। हा गोवा मुंबई गोवा हायवे आहे। या हायवेने आता आम्ही निघालेलो आहो गणपतीपुळेसाठी। सामोरून आम्हाला हा मार्ग सोडावा लागणार आहे। तर खूप या रोडने मित्रांनो काही जागी कामसुद्धा सुरू आहे रोडचं, परंतु तेवढी काही अडचण नाही आहे। खूप सुंदर मार्ग आहे आणि आपण बिंदास इथून जाऊ शकता। तर आमचा प्रवास आता सुरू आहे गणपतीपुळेसाठी। आज मित्रांनो सायंकाळपर्यंत तिथे पोहोचेपर्यंत कदाचित अंधार पडणार आहे, तर तिथे आज समुद्रावर वगैरे जाणं होते माहीत नाही, परंतु उद्या सकाळी तिथं महत्त्वाचं म्हणजे ते गणपती मंदिर जे आहे खूप फेमस असं मंदिर आहे। आपण बघितलं असाल बऱ्याचशा चित्रपटामध्ये किंवा जर आपण स्वतः गेलेला असाल तर आपणाला माहिती असेल तिथचं गणपती मंदिर जे आहे समुद्र किनाऱ्यावर खूपच ते फेमस आहे। आणि मित्रांनो हे जे दिसत आहे इथे रस्ताचं काम चालू आहे ते चिपळूण आहे। तर आता आम्ही ते क्रॉस केलेलं आहे आणि आता आम्ही जवळपास गणपतीपुळेच्या जवळजवळ पोहोचत आहो हळूहळू। तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे आपणाला थोडाफार त्रास होणार आहे, परंतु रस्ता बरा आहे, नाहीपेक्षा बरा आहे मित्रांनो, रस्ता चांगलाच आहे। तर आज सायंकाळपर्यंत आम्ही गणपतीपुळेला पोहोचणार आहो आणि तिथून तिथे आज हॉल्ट करायचं आहे आणि उद्या संपूर्ण दर्शन वगैरे घेऊन मित्रांनो परतीचा प्रवास पूर्ण डायरेक्ट सुरू होणार आहे गणपतीपुळे टू गडचिरोली। तर तो कसा होते काय होते ते आता उद्यास होईल, परंतु आज आता गणपतीपुळेला पोहोचायचं आहे आणि रस्ता हे संगमेश्वर क्रॉस केलेलं आहे मित्रांनो। आम्ही बरेचसे गावं पडलेले आहे जवळपास प्रतापगडावरून 200 किलोमीटर 190 ते 200 किलोमीटर हे गणपतीपुळे आहे। आणि तर मित्रांनो गुड मॉर्निंग, हा दुसरा दिवस आहे आणि काल रात्र आम्हाला इथं पोहोचायला उशीर झाला थोडा आणि हॉटेल वगैरे भेटायलासुद्धा उशीर झाला, खूप गर्दी होती इथे सायंकाळच्या वेळेस। तर बघा हे एक हॉटेल आम्हाला भेटलेलं आहे सचिन लॉज म्हणून आणि इथे आम्ही काल हॉल्ट केलेलं आहे। तर आता आम्ही तयारी करून इकडे आलेलो आहोत गणपती मंदिराच्या दर्शनाला। तर बघा हे आहे गणपतीपुळे आणि हे दुसरा दिवस आहे, सकाळ आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीच्या दर्शनाला आणि समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉयसाठी। तर सगळ्यात अगोदर आपण करणार आहोत गणपतीचं दर्शन गणपती मंदिराचं, जे फेमस मंदिर आहे इथचं सगळ्यात फेमस। बऱ्याचशा चित्रपटामध्ये मित्रांनो आपण ते मंदिर बघितलेलं आहे। खूप दिवसापासून इच्छा होती गणपतीपुळेला यायची आणि आज ती पूर्ण झालेली आहे। तर आमच्या या कोकण टूर जो आहे याचं हे शेवटचं डेस्टिनेशन आहे गणपतीपुळे आणि उद्या म्हणजे आजच आम्ही इथून आता निघणार आहोत। कालच आम्ही इथे पोहोचलेलो होतो, रात्री इकडे आलो, परंतु मंदिर वगैरे बंद झालेलं होतं आणि अंधारामध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाण्यामध्ये काही मजा नव्हती आणि थोडं थकल्यासारखंसुद्धा झालेलं होतं आणि हॉटेलसुद्धा खूप उशिरा मिळालं। इथे खूप गर्दी आहे मित्रांनो पर्यटकांची, खूप सारे पर्यटक आहे, पूर्ण हॉटेल हाऊसफुल आहे, परंतु आम्हाला एक चांगला हॉटेल मिळालेलं आहे स्वस्त आणि चांगलं, तिथे आम्ही हॉल्ट केलेला आहे। तर बघा आता हे मंदिरामध्ये आम्ही एंट्री घेत आहोत, अशा पद्धतीचं इथे एंट्री असणार आहे, फ्री एंट्री आहे। तर इथून आम्ही आता गणपतीचं दर्शन घेणार आहोत। गणपतीचं मंदिर कदाचित दाखवता येणार नाही कारण कॅमेरासाठी तिथे अलाव नसेल, परंतु बाकीचं सर्व तिथे अलाव आहे, तेवढं काही टेन्शन नाही आहे। तर बाहेरूनच थोडंफार गणपतीचं मंदिर अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे। तर खूप सुंदर आणि खूप फेमस असं मंदिर आहे मित्रांनो। बऱ्याचशा मराठी चित्रपटामध्ये आपण हे मंदिर बघितलेलं असेल, नवरा माझा नवसाचा हा जो चित्रपट होता सचिन पेडगावकर आणि सुप्रिया पेडगावकर यांचा, त्याच्यामध्ये जो क्लायमॅक्स होता तो याच मंदिरात शूट झालेला होता। तर खूप सुंदर असं मंदिर आहे। तर बघा हे आहे गणपतीपुळे आणि हे आहे गणपतीपुळेचं प्रसिद्ध असं गणपती मंदिर। तर इथे आज आम्ही आलेलो आहो, इथे इच्छा होती यायची ती आज पूर्ण झालेली आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो हे,
आपणाला इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटणार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे गणपतीचं. जागृत देवस्थान आहे मित्रांनो. खूप दुरून पर्यटक इथे येत असतात आणि अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. तर बघा अशा पद्धतीचं मंदिर आहे. खूप सारे पर्यटक इथे आलेले आहे आणि इथे आपापले फोटो वगैरे काढत आहे. आम्हीसुद्धा फोटोशूट केलेला आहे. बरेचसे फोटो आम्ही काढून घेतले आणि आता हे मंदिर आपल्याला मी दाखवत आहे. अशा पद्धतीचं ते मंदिर आहे. बाजूला पूर्ण रेलिंग लावलेली आहे त्यामुळे डायरेक्ट समुद्रावर जाण्यासाठी तिकडून बाहेरून जावं लागणार आहे तिथे. तर बघा मित्रांनो, बऱ्याचशा चित्रपटामध्ये जे मंदिर आपण बघत असता गणपतीपुळेचं मंदिर, ते मंदिर जे आहे ते हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे. इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. इथे प्रसाद म्हणून लाडू वगैरे तिथे आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला विकतसुद्धा घेणार आहे. ते सुद्धा आम्ही घेतलेले आहे. तर बघा हे मंदिर जे आहे खूप खूप सुंदर असं दिसायला, इतकं सुंदर मंदिर आहे मित्रांनो हे, आणि अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. तर बघा हा आहे गणपतीपुळेचा समुद्र किनारा. अगदी मंदिराच्या समोर जे आहे तो समुद्र किनारा आहे. अशा पद्धतीचा तो आपल्याला दिसणार आहे. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. आपल्याला कधी इथे प्रसन्न वाटेल असं ठिकाण आहे. खूप सुंदर असे इथे सुविधासुद्धा दिलेल्या आहे. तर बघा मित्रांनो, आम्ही आता इथे आलेलो आहो. खूप खूप सारी गर्दी आपल्याला दिसत असेल. इथे खूप सारे पर्यटक इथे आलेले आहे आणि इथे एन्जॉयमेंट सुरू आहे. आम्हीसुद्धा बरेच इथे एन्जॉय केलेलं आहे. सुरू आहे अजूनही. आणि मित्रांनो, इथून आम्ही आता सरळ आमचा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत आज. तर सकाळचे जवळपास 9:15 झालेले आहे आणि हे आहे गणपतीपुळेचा बीच. खूप सुंदर आणि शांत असा बीच आहे मित्रांनो. इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण करू शकता. आम्ही ते बाईक राईड वगैरे केलेली आहे. मजा आली तिथे. हॉर्स रायडिंगसुद्धा आपल्याला इथे करायला, तिथे हॉर्स वगैरे उपलब्ध आहे. तर बघा हा आहे समुद्र किनारा गणपतीपुळेचा. खूप सुंदर असा अथांग समुद्र पसरलेला आहे. खूप पर्यटक तिथे जमलेले आहे आणि आपापल्या परीने ते त्यांचं एन्जॉयमेंट सुरू आहे. तर मित्रांनो, हे आहे गणपतीपुळे, आमच्या कोकण टूरचं शेवटचं डेस्टिनेशन. आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेवरून. परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो बघा, आता आम्ही इथून गणपतीपुळेवरून सरळ गडचिरोलीचा मॅप मी लावलेला आहे आणि जवळपास 1150 किलोमीटर, म्हणजे 1150 किलोमीटर आमचं डेस्टिनेशन आहे गडचिरोली. तर तिथे पोहोचेपर्यंत खूप वेळ होणार आहे. कदाचित आज फॅमिलीसोबत असल्यामुळे मध्ये कुठेतरी हॉल्ट करावा लागणार आहे. तर जमलं तर सोलापूर क्रॉस करून लातूरला आज हॉल्ट करायचा प्लॅनिंग चालू आहे. तर बघू काय होते. तर परंतु आम्ही आता गणपतीपुळेवरून निघालेलो आहो. पूर्ण घाट सेक्शन कव्हर करत आंबाघाट वगैरे आम्ही क्रॉस करत आहो आणि आंबाघाट वगैरे क्रॉस करून तिकडे आम्ही त्या सोलापूर तुळजापूर हायवेला लागणार आहोत. तर मित्रांनो बघा, खूप सुंदर असं हा जो टूर आहे हा झालेला आहे आणि खूप मजासुद्धा इथे आलेली आहे. आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा जो टूर आहे हा 2 पार्टमध्ये कव्हर केलेला होता. तर पहिला पार्ट आपण बघितलेला आहे. कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा जो पार्ट आहे आज जो येत आहे हा सुद्धा पार्ट पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्की सांगा. तर मित्रांनो, SRM मराठी ब्लॉगवर जर आपण नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल, तर या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर हे माझं दुसरं ब्लॉग चॅनल आहे, यालासुद्धा सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा, आमचा कोकण टूर हा जवळपास एंड झालेला आहे आणि आता हा परतीचा प्रवास आमचा सुरू आहे. आता आम्ही गडचिरोलींच्या दिशेने चाललेलो आहोत. परंतु आज पोहोचणं अशक्य आहे. 1150 किलोमीटर जायचं आहे. तर आज मध्यामध्ये लातूरमध्ये हॉल्ट करायचा प्लॅनिंग चालू आहे. तर लातूरला जवळपास रात्र 11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. तिथे हॉल्ट करणार आणि सकाळी तिथून निघणार. तर मित्रांनो बघा, परतीचा प्रवास कोकण टूरचा. तर मित्रांनो, आता इथून काल आम्ही रात्र लातूरला आलेलो होतो आणि आता हे लातूर आहे. इथून आम्ही निघत आहोत. तर लातूरला आम्ही बस स्टँडजवळ एक हॉटेल घेतलेलं होतं. तिथे हॉल्ट करून आज सकाळी आम्ही आता परतीच्या दिशेने निघत आहोत गडचिरोलीकडे. तर मित्रांनो, हे आहे लातूर शहर. थोडक्यामध्ये आपल्याला इथे दिसत असेल. तर बस स्टँडवरून जर आपण
तिकडे हायवेला लागण्यासाठी या रस्त्याने जावं लागणार आहे आपल्याला. खूप मस्त असं शहर आहे मित्रांनो लातूर, कधी आलात तर नक्की भेट द्या. आम्ही काल रात्री इथे जवळपास 11 वाजता पोहोचलेलो होतो, 11:30 आणि तिथे एक हॉटेल घेतलं आणि आज सकाळी आता इथून आम्ही निघत आहोत. इथून आता जवळपास आमचा 600 किलोमीटरचा प्रवास आहे गडचिरोलीचा आणि आम्ही सायंकाळी 8-9 वाजेपर्यंत गडचिरोलीला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो कोकण टूरचे दोन्ही व्लॉग आपण बघितलेले आहे, कसा हा दुसरा जो भाग आहे हा कसा वाटला नक्की सांगा. यामध्ये आपण महाबळेश्वर, प्रतापगड आणि गणपतीपुळे कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि SRM मराठी व्लॉग जे माझं हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. खूप सुंदर सुंदर यावर व्लॉगचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो SRM मराठी व्लॉगमध्ये इथपर्यंतच होत आहे, तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.